नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण काही चालू घडामोडीचे प्रश्न डिस्कस करणार आहे व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे स्वदेशी टँक अर्जुन मास्क एचे सफल परीक्षण केले तर या टँकला कोणी बनवलेलं आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर जो काय आपला स्वदेशी टँक आहे टँक म्हणजे काय रनगाडा त्याचं सफल परीक्षण केलं तर हा टँक कोणी बनवलेला आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे डी आर ओ कोणी बनवला डी आर ओ या संस्थेने बनवलेला आहे चीनबरोबर चाललेल्या तणावामुळे भारतीय जी काही संस्था आहे डी आर डी ओने या टँकला बनवलेलं आहे त्या ठिकाणी बघा डी आर डी ओ आलेलं आहे डी आर डी ओचं फलफाम काय होतो डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन याची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये झाली होती याचं मुख्यालय दिल्ली या ठिकाणी स्थित आहे आणि याचे अध्यक्ष कोण आहेत जी सतीश रेड्डी कोण आहे जी सतीश रेड्डी याचे अध्यक्ष आहेत केंद्र सरकारने कोणत्या राज्यामध्ये दोन नवीन प्राणी संग्रहालय ल बनवायची मान्यता दिलेली राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक सी वरील दोन्ही उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यामधील जे काही महत्त्वाचे दोन प्राणी संग्रहालय ते बनवण्याची घोषणा केलेली लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण अमेरिकेचे पहिले अश्वेत सुरक्षा सचिव कोण बनलेले आहेत अमेरिकेचे पहिले अश्वेत सुरक्षा सचिव कोण बनलेले आहेत राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक सी लॉयर्ड अस्टिन लक्षात ठेवा लॉयड अस्टिन हे अमेरिकेचे पहिले अश्वेत सुरक्षा सचिव बनलेले आहेत तर या ठिकाणी आपला अमेरिका देश आलेला आहे अमेरिका बघा उत्तर अमेरिका खंडामध्ये एक स्थित देश आहे त्यालाच आपण काय म्हणतो युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका संयुक्त राज्य अमेरिका याची राजधानी वॉशिंग्टन डी सी आहे आणि याचे नवीन प्रधानमंत्री ते नवीन राष्ट्रपती कोण बनलेले आहेत तर नवीन राष्ट्रपती बनले जो बायडन कोण बनलेले जो बायडन त्याचबरोबर ते त्याचं चलन आहे अमेरिकी डॉलर आणि अमेरिकेची राजधानी जी काही वॉशिंग्टन डी सी आहे ती कोणत्या नदी किनारी स्थिती आहे पोटोमेक कोणती नदी ती पोटोमेक नदी आहे अमेरिकेच्या संसदेचं नाव काय आहे तर काँग्रेस आहे अमेरिकेच्या जे काही संसद आहे त्याचं नाव काँग्रेस आहे त्याचबरोबर मिसोरी नदी जी काही अमेरिकेची ती सर्वात लांब नदी आहे मिसोरी नदी कोणती नदी ती मिसोरी नदी पुढचा प्रश्न बघूयात आपण तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे अनअकॅडमीबद्दल अकॅडमी हा भारतामधील सर्वात मोठा टॉप एज्युकेशनल प्लॅटफॉर्म बनलेला आहे आणि हे ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी बघा तुम्हाला प्लेस्टोरमध्ये जाऊन अनअकॅडमी सर्च करून अन अकॅडमी लर्निंग ॲप सर्च करून काय करायचं आपल्याला डाऊनलोड करायचं आहे आणि बघा तुम्ही कोणता पण कोर्स घेतला त्या ठिकाणी म्हणून क्लास लावले तर दहा टक्के सूटसाठी आपला तुम्ही कुपन कोड यूज करू शकता कुपन कोड आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे बघू शकता तुम्ही आणि हा कुपन कोड यूज करून तुम्ही डिस्काउंट घेऊ शकता या या का -का बर -बर तर या ठिकाणी मित्रांनो बघू शकता एम एस टी सी ए टी दोन हजार एकवीसची ची बॅच आहे यामध्ये आपण काय काय शिकणार आहेत तर आपल्याला पूर्णपणे ट्रिक्स आणि पूर्णपणे पर्सेंटेज क्वेश्चन त्याचबरोबर मॉक टेस्ट फ्रॉम टॉप एज्युकेटरकडून आपल्याला शिकायला मिळणार आहेत आणि बघा ते पण आपल्याला सप्तर्षी क्लासेस कडून त्यामुळे मित्रांनो खाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली त्यावरती आपल्याला सर्व माहिती मिळून जाणार आहे तर यामध्ये आपल्याला एकदम माफक फीमध्ये उच्च दर्जाचे आपल्याला क्लासेस मिळणार आहे आणि ते पण एम एस टी सीएटी दोन हजार एकवीस साठी आपण तयारी करत असाल सगळ्या लिंक आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहेत तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही फीज ईएमआय हा नो कॉस्ट ईएमआय आपल्यासाठी अवेलेबल आहे बारा महिन्याचा प्लॅन बघा चौदा हजार आठशे पन्नास रुपयाला आणि सहा महिन्याचा बारा हजार एकशे पन्नास रुपयाला आपल्याने पर मंथचा सुद्धा विचार करू शकता तुम्ही या ठिकाणी बघू शकता स्क्रीनवरती सगळं तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण क्लिक केल्यानंतर एम एस टी सी ए टी दोन हजार एकवीस लीडर्स बॅच आपल्यासमोर ओपन होईल तर बघू शकता कोणते कोणते टीचर आहेत शिल्पा मॅडम आहेत त्याचबरोबर अमित सर आहेत या ठिकाणी आपल्याला परिपूर्ण माहिती मिळणार आहेत आणि यामध्ये तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊ शकता खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण सगळ्या लिंक टाकलेल्या आहेत चौथा प्रश्न आहे वातावरण परिवर्तन प्रदर्शन सूचकांक दोन हजार एकवीसमध्ये हा कितव्या स्थानावर राहिलेला आहे जे काही वातावरण परिवर्तन प्रदर्शन सूचकांक हे दोन हजार एकवीसचा चा यामध्ये भारत हा कितव्या स्थानावर राहिलेला आहे राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी भारत हा दहाव्या स्थानावर राहिला कितव्या दहाव्या स्थानावर आहे रँकिंग ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जन त्याचबरोबर नवीकरणीय ऊर्जा ऊर्जा उपयोग तसेच जे काही वातावरणाची नीती आहे त्यावरती जारी केली जाते आणि यामध्ये दे कोणता देश चांगलं कार्य करू शकलेला नाही त्यामुळे बघा पहिले तीन स्थानामध्ये रिक्त आहेत चौथ्या स्थानावर कोणता देश आहे तर स्वीडन देश आहे बघा पहिले तीन स्थानावर कोणता देश नाही चौथ्यापासून डायरेक्ट रँकिंग चालू झालेली पाचव्या स्थानावर कोणता देश आहे ब्रिटन आहे सहाव्या स्थानावर डेन्मार्क देश आहे लक्षात ठेवायचं चला पुढचा प्रश्न बघूयात आपण आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार निरोधक दिवस केव्हा साजरा केला काय प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार निरोधक दिवस केव्हा साजरा केला राईट आन्सर आहे याचा ऑप्शन क्रमांक आहे नऊ डिसेंबर केव्हा साजरा केला नऊ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार निरोधक दिवस साजरा केलेला आहे भ्रष्टाचारचे जे काही जटिल सामाजिक तसेच आर्थिक घटना आहे ती कमी करण्यासाठी नऊ डिसेंबरला भ्रष्टाचार निरोधक दिवस साजरा केला जातो सहा नंबरचा प्रश्न काय आहे भारत सरकारने कोरोना लसीचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणत्या ॲप्लिकेशन निर्माण केलेलं आहे जे काही भारत सरकारने आपलं जे काही कोरोनाची लसी लस तिचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी ऑप्शन क्रमांक ए कोवाईन काय कोवाईन या ॲप्लिकेशनचं काय केलंय निर्माण केलेलं आहे कोरोना व्हायरसची सुरुवात बघा चीनच्या उहान शहरामधून झाली होती सर्वांना माहिती आहे आपल्याला वुहानमधून जो काय कोरोना व्हायरस झालेला आहे त्या त्या कोरोना व्हायरसचं नाव काय एक कोविड एकोणीस आहे लक्षात ठेवायचं आहे चला पुढचा प्रश्न आहे आणि बघा वुहान कोरोना व्हायरसला सार्स को टू नाव देण्यात झालेलं आहे कोणतं सार्स कौ को टू नाव सातवा प्रश्न काय आपला युरोपियन फुटबॉल लीगमध्ये गोल करणारी पहिली भारतीय महिला फुटबॉलर कोण बनलेली एकदम मायमपी प्रश्न आहे जो काय युरोपीय फुटबॉल लीग आहे त्यामध्ये गोल करणारी पहिली भारतीय महिला फुटबॉलर बनलेली आहे ऑप्शन क्रमांक बी बालादेवी कोणती बालादेवी बनलेली बालादेवी बघा प्रोफेशनल फुटबॉल लीगमध्ये गोल टाकणारी पहिली भारतीय महिला फुटबॉलर बनलेली पुढचा प्रश्न बघूयात आपण मध्य प्रदेशातील कोणत्या दोन शहरांना युनेस्कोद्वारे जागतिक विरासत शहराच्या सूचीमध्ये सामील केलेलं आहे मध्य प्रदेशमधील कोणत्या दोन शहर आहेत ते बघा युनेस्कोद्वारे जागतिक विरासत शहराच्या सूचीमध्ये सामील केलेले आहेत राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी वरील दोन्ही पहिले ग्लोरियल आणि दुसरे ओरचा मोबाईल गेम फ्री फायरचे नवीन ब्रँड अॅम्बॅसिटर कोण बांधलेले आहेत काही मोबाईल गेम आहे आपली फ्री फायर त्याचे नवीन ब्रँड अॅम्बॅसिडर कोण बांधलेले आहेत राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ए क्रिस्टानियो रोनाल्डो कोण बांधलेले आहेत क्रिस्टानियो रोनाल्डो क्रिस्टानियो रोनाल्डो हे पोर्तगाली फुटबॉल खेळाडू आहेत त्याचबरोबर बघा आता नुकतेच एम पी एलचे नवीन ब्रँड अँबेसिटर बांधले आहेत अमित भडाना अमित भाडाना एक युट्यूबर आहेत त्यांना बघा एम पी एलचं नवीन ब्रँड अँबेसिडर पद देण्यात आलेलं आहे दहा नंबरचा प्रश्न आहे भारतीय मूळचे राज चव्हाण यांना कोणत्या देशामध्ये दे, ब्रिटिश कोलंबिया विधानसभाचे अध्यक्ष नियुक्त केलेलं आहे तर राईट आन्सर बघा याचं ऑप्शन क्रमांक सी कॅनडा कोणत्या दे, देशामध्ये कॅनडा देशामध्ये जे काही राज चव्हाण आहे यांना ब्रिटिश कोलंबिया विधानसभाचे अध्यक्ष नियुक्त केलेलं आहे तर या ठिकाणी कॅनडा देश आलेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे कॅनडा हा उत्तरी अमेरिका खंडामध्ये एक देश आहे कॅनडाची राजधानी बघा ओटावा आहे कोणती आहे ओटावा त्याचबरोबर करन्सी बघितलं तर कॅनडियन डॉलर ते चलन काय कॅनडियन डॉलर आहे प्रधानमंत्री कोण आहेत जस्टिन ड्रुडे लक्षात ठेवा जस्टिन ड्रुडे अकरा नंबरचा प्रश्न काय फोर्फने जारी केलेल्या जगातील शंभर शक्तिशाली महिलांमध्ये सामील झालेल्या निर्मला सीतारामन्या कितव्या स्थानावर आहेत तर बघा नुकतेच फोर्ब्सने फोर्बने एक शंभर शक्तिशाली महिलांची यादी जारी केली यामध्ये निर्मला सीतारामन ह्या कितव्या स्थानावर आहेत एक्केचाळीसव्या स्थानावर आहे कितव्या एक्केचाळीसव्या स्थानावर आहेत आणि त्याचबरोबर बघू शकता निर्मला सीतारामन कोण आहेत तर आपल्या संरक्षण नाही तर बघा वित्त मंत्री आहेत कोणत्या वित्त मंत्री आणि ही जी काही फोर्ब्स कंपनी आहे ही अमेरिक अमेरिकेची एक कंपनी हिची स्थापना पंधरा सप्टेंबर एकोणीसशे सत्तरला झाली होती याचं मुख्यालय न्यूयॉर्क युएसए मध्ये स्थित आहे कुठं न्यूयॉर्क युएसए मध्ये बारा नंबरचा प्रश्न काय आपला सात डिसेंबर दोन हजार वीसने ने वीस रोजी जारी केलेला जी काही शिपरीची रिपोर्ट आहे त्या रिपोर्टनुसार जगामध्ये हत्यार विकण्यामध्ये दे, कोणता देश हा अव्वल स्थानावर आहे सात डिसेंबर दोन हजार वीसला ला एक रिपोर्ट जारी झाली तर यामध्ये दे, कोणता देश पहिल्या स्थानावर आहे तर अमेरिका हा पहिल्या स्थानावर देश आहे कोणता अमेरिका हा देश आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आपल्याला पोलीस दलातील शेवटचं पद कोणतं याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा सर्वांना फायदा होईल पी डी एफसाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा इंस्टाग्रामलासुद्धा फॉलो करू शकता